नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज रात्री मध्यरात्री राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 15 मे रोजी जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारे विजांचा गडगडाट सोबतच जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 15 मे रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस पुढील 24 तासामध्ये 15 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. रामगाड, चांदगड, आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तसेच कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पायुबका असेल या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये. दिग्रला, पदगाव, कडगाव या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. कणकवली आणि कुणकेश्वरकडे मुसळधार पाऊस राहील. विजांचा गडगडाट मात्र या ठिकाणी जास्त राहील. वादळी वारे देखील बघायला मिळू शकतात. पोंडा, राधानगरी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. जबरदस्त पावसाचा जोर या सर्व काही परिसरामध्ये वाढतोय. खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन या ठिकाणी देखील वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये 15 मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. वडापेठ, पुरंगड, लांजा तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हा जो काही रत्नागिरी जिल्ह्याचा पूर्व भाग आहे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, संगमेश्वर या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. माखजानकडे जोर जास्त आहे. जबरदस्त जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. कोयना, पाटणकडे देखील जबरदस्त पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे. हेदवी, गुहागरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर मार्ग तामणे, चिपळूण, लोटे तसेच वसुरपोट, सौराट, अर, शिशिंगे या सर्व काही परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. दादोल, दागाव, खेड, चाकदेव सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. दापोली, पाचपंडरी, केलसी, मानंगड तसेच घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये 15 मे रोजी बघायला मिळू शकते. श्रीवर्धन, दिवेघर तसेच गोरेगाव, महाड, वरंद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जितेलवासा या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकते. जबरदस्त पाऊसाचा जोर या ठिकाणी देखील वाढतो आहे. काशीद्रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव हा जो काही रायगड जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. अलिबाग, सोंडी, पेजरीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी. पेन, शिरावली, खोपोलीकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. कुसर, कर्जत, पेठ, नेरळ, आंबेगाव हा जो काही परिसर आहे, मुरबाड, बदलापूर, निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. मुंबईकडे जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. मुंबई, वरळी, कुळेवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये आहे. तर भिवंडी, मेरा भाईंदर, वसई विरार, सफाले, गोदमल, वाडा, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाखुड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. वादळी वारे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता देखील आहे. मात्र पुढील 24 तासामध्ये सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, वाडी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. कळमेश्वर, दोरली, परशिवनी, वाघोली, कामपट्टी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि भंडारामध्ये भंडारा, वारथी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिणेला जोर कमीच बघायला मिळू शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उमरेड, खेरगाव, बिहापूर, पौनी, गोथंगाव, वाडियल या परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये 15 मेच्या दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. आणि गोंदियाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे.
गोंदिया, लांजी, आमगाव, गोरेगाव, साखरीतोळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे गोंदियामध्ये, तर गडचिरोलीमध्ये बघितलं असता गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. दुर्ग, राजनंदगाव हलक्या मध्यम सरी या ठिकाणी राहतील, तर मारकासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, शिंदेवाही, गडचिरोली, मुरुमगाव, कापसी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी, विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मूळ चामोर्शी, मूलचेरा, एटापल्ली, अहेरी, भंबरगड, रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी, विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि दुपारनंतर पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर जबरदस्त जोर वाढतोय मूलचेरा, एटापल्ली, गिरवाडा, भ्रांबरगड, रेपानपल्ली, अहेरी हा जो काही परिसर आहे, जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता, अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चंद्रपूरमध्ये बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारी, विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत आहे. राजुरा, चंद्रपूर, भद्रवती तसंच आसपासचा जो काही परिसर आहे, मोहर्ली, कुटवाडा, चारगाव बिके, चिमूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकत आहे. शिंदेवाही, राजोळी, मूल, सावली या सर्व काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, तर या ठिकाणी वणीकाळकडे देखील अवकाळी पाऊस होऊ शकत आहे. यवतमाळमध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 15 मे रोजी पांढरकवडा, पेंढारी, परवा तसंच घाटंजी, मोहाडा, करंजी या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. रुई, जवई, अर्नी, दिहानी, साखरी, दिग्रस या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. तर दरवा, लखेड, यवतमाळ, कलाम, जोतमोहा, बाबुळगाव, फलेगाव या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. देवळी, कोल्हापूर, वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. सेलू, तुळजापूर, बारबडी या ठिकाणी बघितलं असता पुढील 24 तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतोय. जोर थोडा कमी आहे, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. लाडगड, वाधोणा, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. आणि अमरावतीमध्ये अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, नांदगाव, खांडेश्वर सर्वत्र या ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. तर नांदगाव, मोझरी, तळेगाव, आष्टी या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे. चांदूर बाजार, चिखलदारा, अचलपूर सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, भाग बदलत हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, अकोला जिल्ह्याकडे बघितलं असता अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, खेरडा तसंच या ठिकाणी गोरेगाव, आळंदा या सर्व परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुढील 24 तासामध्ये, भाग बदलत मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील पुढील 24 तासामध्ये. उत्तरेला देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे, अंजनगाव, अकोट, हिरवाखेड, तेल्हारा या परिसरामध्ये. आणि दक्षिण भागाकडे बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या, तर या ठिकाणी गोरेगावकडे जोर जास्त आहे. पातूर, म्हर्सूळ, मालेगाव आणि वाशिम या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी, विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत आहे. मंगळूरपीर, कारंजा, खेरडाकडे देखील जोर जास्त आहे. रिठाड, रिसोद मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तसंच भापूर, डोणगाव, बिबी, लोणार हा जो काही परिसर आहे बुलढाणा जिल्ह्याचा, तसंच या ठिकाणी मोहरा, चिखली, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, जवळ जामोद या सर्व काही परिसरामध्ये भाग बदलत अवकाळी पाऊस होऊ शकत आहे. तर खान्देशामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, भुसावळ, रावेर, न्हावी, मुक्ताईनगर, चोपडा या परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे पुढील 24 तासामध्ये, भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे खान्देशामध्ये. या ठिकाणी अमळनेर, एरंडोल, परोळा, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर आणि बोदवड भाग बदलत पाऊस राहील, काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. धुळे जिल्ह्यामध्ये साखरीकडे हलक्या सरींची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये, भाग बदलत या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा भाग बदलत पाऊस होऊ शकत आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, कलकुआ, कळणी, नावापूर, विसरवाडी सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे. मात्र जोर कमीच आहे नंदुरबारकडे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुढील 24 तासामध्ये. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिकमध्ये सापुतारा, ओझर, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, दुधांबे, वणी सर्वत्र या ठिकाणी भाग बदलत अवकाळी पाऊस होऊ शकता पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जोर थोडा कमीच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. जोपूल, ओझर, नाशिक, देवळाली, नागपूर, माळसाकरी, निफाड, लासलगाव, पाटोदा ही सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो. मात्र जोर थोडा कमी आहे, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी मनमाडकडे पाऊसाची शक्यता आहे. मनमाडच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे. मालेगावकडे देखील हलक्या स्वरूपात. येवला, कोपरगावकडे बघितलं असता या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तसेच या ठिकाणी जवळच्या काही परिसरामध्ये बघितलं असता अहिल्यादेवीनगरमध्ये शिर्डी, जवळके, पुलतांबा, कोपरगाव, केलवड, लोणी, आश्वी, वरवंडी, देवळाली, प्रवारा, राहुरी, वांभोरी, धनगरवाडी सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे
कोरडे आहे आणि काही ठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जुनूर मंचर चाकणकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. तर या ठिकाणी बघितलं असता आसपासच्या परिसरामध्ये सुसगाव, सोनापूर, शिवापूर, दायरी, तसंच सासवड, लोणी, काळबोर, वाघोली, केठवाले या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो, मात्र जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो. साताराच्या बऱ्याच भागामध्ये पाऊसाची शक्यता आहे. मेधा, वसूर, पोट, सवराट, रहशी, शिंगवडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे. वसूर, पोट, सवराट, रहशी, शिंगावडे या काही परिसरामध्ये पूर्व भागकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे. आणि इंदापूर, अकलूज, पिलीवकडे हलक्या सरी, पंढरपूर, माहुळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. जत, संख, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सांगली, मालगाव, देसिंगकुची, नागज, तासगाव, विटा, मायणी, तसंच शिरळ, इचलकरंजी हा जो काही परिसर आहे, शिरळ, गोपीकुडा, चटणी, मक्सोली, जखराती, किरंगी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी